नमस्कार, मी युवराज अनपट. मी आज आपणासमोर अवयवदान याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. अवयवदान म्हणजे जीवनदान. अवयवदान म्हणजे काय, ते केव्हा, कोणी आणि कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती कोमल न्यू लाईफ फाउंडेशन या संकेतस्थळावर आहे. तुम्ही तिथे भेट देऊ शकता. तसेच अवयवदान करण्याचा एक फॉर्म आहे ऑनलाईन, तोही तुम्ही तिथे भरू शकता. याचं खरं कारण म्हणजे 2 वर्षापूर्वी साताऱ्यातील कोमल पवार यांच्यावर हृदय आणि फुप्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या मोठ्या प्रसंगाला सामोरे जाऊन मृत्यूच्या दारातून कोमलताई या माघारी आलेले आहेत. म्हणजे परमेश्वरांनी त्यांना हा दुसरा जन्म दिलेला आहे, म्हणजे त्यांचा पुनर्जन्म होईल. की तुमच्या हातून एक चांगलं काही तरी पुण्याचं कार्य घडणार आहे. आणि त्या संधीचा फायदा घेऊन कोमलताईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी असं ठरवलं की माझ्यासाठी हृदय आणि फुप्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे, तसेच माझ्या हातून एक चांगलं कार्य घडणार आहे आणि मी ते घडवणारच. या उद्दिष्टाने त्यांनी कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची चळवळ सुरू केली. या चळवळीतर्फे अवयवदान म्हणजे काय हे लोकांना जास्तीत जास्त पटवून दिले. खूप ठिकाणी व्याख्याने घेतली, खूप लोकांना मार्गदर्शन केलं. आर्थिक व गरजू लोकांना सुद्धा मदत म्हणून ही फाउंडेशन काम करत आहे. तसेच आज तसं पाहिलं तर खूप रुग्ण असे आहेत न मोजता येणारी, की त्यांना आज अवयवाची खूप गरज आहे. जास्तीत जास्त हृदय आणि फुप्फुस हे शरीरातले सर्वात महत्त्वाचे 2 पार्ट, आणि या 2 पार्टसाठी आज लोक मृत्यूशी झगडत आहेत की हे त्यांच्याकडे पार्ट नाही आहेत. आणि ज्यासाठी ही जी चळवळ आहे कोमलताईंनी चालू केलेली आहे, त्या चळवळीतर्फे आपल्याला खूप मदत होऊ शकते. अवयवदान म्हणजे एक श्रेष्ठ दान आहे. उरावे तरी कीर्तिरूपी उरावे. हे सर्व करत असताना कोमलताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे जीवनसाथी धीरज सर हे सुद्धा त्यांच्या बरोबरीने आहेत, आणि संपूर्ण टीम मेंबरसुद्धा आहे. आणि मीही अवयवदान केले आहे, आणि माझी विनंती आहे तुम्हीसुद्धा अवयवदान करा, जीवनदान देऊया. आणि अवयवदान करणे यासारखं पवित्र पुण्य कुठेही नाही. तुम्ही कोणतेही दान करू शकता, मात्र अवयवदान करणं हे एक पुण्याचं काम आहे. कोमलताईंना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी जे पाऊल उचललं की मी हे करणार. आणि हे करत असताना त्यांनी जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्यांनी ही चळवळ म्हणजे काय आहे, नक्की कोमल न्यू लाईफ फाउंडेशन काय काम करत आहे याचं एक उदाहरण महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी पसरलेलं आहे. आणि जाता जाता एकच सांगतो, ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहे त्यासाठी अवयवदान हाच एक त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. माणूस माणसाचे अवयव माणूस निर्माण करू शकत नाही, परंतु माणसाचे अवयव माणूस दान करू शकतो. मी शेवटी एकच सांगतो, अवयवदान करा, जीवनदान देऊयात, यासारखं पुण्याचं काम नाही आहे. आणि देवा दिले तू मला सुंदर जीवन, शरीर महान उपयोगी निरंतर. जिवंत असताना असे स्वतःसाठी, मृत्यूनंतर उपयोगी दुसऱ्यासाठी. धन्यवाद.